नमस्ते, मी स्नेहल कुक विथ स्नेहली या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आता सुरू होतोय श्रावण महिना आणि श्रावण महिन्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पूजा असतात, तर आज आपण बनवणार आहोत प्रसादाचा शिरा. जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर खाली दिलेला सबस्क्राईब बटन आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका. प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी आपल्याला पाहिजे, इथे एक वाटी तूप घेतलं आहे, हे घट्ट होतं त्याच्यामुळे थोडं गरम केलं आहे. तूप टाकूया पॅनमध्ये. आता याच्यामध्ये टाकूया एक वाटी रवा. इथे एक वाटी तूप तर एक वाटी रवा, हे माप लक्षात ठेवायचं आहे आणि याच मापाने शिरा करायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे अजिबात घाई न करता मीडियम गॅसवरती रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. रवा भाजत आहे तोपर्यंत आपण इथे दूध गरम करायला ठेवलं आहे. हे दूध एक वाटी रवा एक वाटी तूप तर दोन वाटी दूध घेतलं आहे. याला व्यवस्थित उकळी आणून द्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता दूध व्यवस्थित गरम झालं आहे आणि दुधाला उकळी आली आहे. रवा व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये हे दूध टाकणार आहोत. शिरा करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक केळ. याची आपण साल काढूया. साल काढून या केळीचे आपण बारीक बारीक काप करणार आहोत. तुम्ही ते बघू शकता मी साधारण या आकाराचे काप केले आहेत. तुम्ही यापेक्षा मोठे किंवा छोटे तुमच्या आवडीनुसार काप तुम्ही ठेवू शकता. इथे रवा तुपामध्ये व्यवस्थित परतून झाला आहे आणि याचा कलर सुद्धा बदलला आहे. आता याच्यामध्ये टाकूया काजू बदामचे काप आणि मनुके. यांना सुद्धा रव्यामध्ये 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये टाकूया केळीचे काप, व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये टाकूया थोडस मीठ, मिक्स करूया. याच्यामध्ये टाकायचं आहे आपण उकळवलेलं दूध. शिरामध्ये दूध टाकताना ते गरम असणं गरजेचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता याला झाकून 4 ते 5 मिनिटं शिजून घ्यायचं आहे. पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता शिरा घट्ट झाला आहे आणि व्यवस्थित शिजला आहे. आता याच्यामध्ये टाकूया 1/2 छोट्या चमचा इलायची पावडर आणि 1.5 वाटी साखर. ही तीच वाटी आहे ज्याने रवा आणि तुपाचं माप घेतलं होतं. साखर शिरामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्ही ते बघू शकता साखर व्यवस्थित विरघळली आहे. आता या शिराला झाकून परत 4 ते 5 मिनिटं शिजून घ्यायचं आहे. पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता शिरा आपला तयार आहे. हा शिरा गरम असल्याने बाजूला तूप दिसत आहे, पण शिरा थोडासा थंड झाला की यातलं तूप सगळं ऍब्झॉर्ब करून घेणार आणि सुटसुटा होणार. जर तुम्हाला माझी प्रसादाच्या शिराची रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब.